नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे वाचूया कविता आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन कविता घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे आणि आजची जी कविता आहे ती नारायण सुर्वे यांची कविता आहे मराठीमधले एक महत्त्वाचे कवी नारायण सुर्वे ज्यांनी कामगार वर्गाच्या प्रामुख्याने मुंबईतल्या गिरणगावातल्या कामगार वर्गाच्या दुःखांना त्यांच्या हाल अपेष्टांना त्यांच्या रोजच्या जगण्याला आपल्या कवितेमधून वाचा फोडली आणि पुस्तक माझ्या हातात आहे त्यांचं ऐसागामी ब्रह्म नावाचं त्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे कवितेचं नाव आहे चार शब्द मराठीमधली ही फार गाजलेली कविता आहे एका अर्थाने या कवितेतून कवी या साहित्य विश्वाला या मराठीमधल्या सारस्वतांना मराठीमधल्या साहित्यिकांना हे सांगतोय की माझ्या लेखणीला कामगारांच्या दुःखाची धार आहे माझ्या लेखणीला कामगारांच्या हाल अपिष्टांची धार आहे माझ्या लेखणीला कामगारांचं जे सामाजिक आणि आर्थिक शोषण होत आहे त्या शोषणाची धार आहे आणि ती धार माझ्या लेखणीला असल्याने माझ्या लेखणीतून मी हे चार शब्द लिहून खरंतर गुन्हा करणार आहे परंतु त्याच गुन्ह्याच्या मार्फत कामगारांच्या हाल अपेष्टांना आणि त्यांच्या शोषणाला मी वाचा फोडणार आहे फार बोलत नाही कवितेला सुरुवात करतो कवी आहेत नारायण सुर्वे माझं फक्त सादरीकरण आहे चार शब्द रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे थोडे साहिलेले पाहिलेले जोखलेले आहे थोडे साहिलेले पाहिलेले जोखलेले आहे माझ्या जगाची एक गंध वेणाही त्यात आहे केव्हा चुकलो केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे सारस्वतानो थोडा गुन्हा करणारा आहे रोटी प्यारी खरी रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे याच साठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती मी फुलं ठेवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती मी खडग देत आहे सारस्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे एकटाचा आलो नाही एकटाचा आलो नाही युगाची ही साथ आहे सावध असा सावध असा तुफानाची हीच खरी सुरुवात आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे सारस्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे धन्यवाद मंडळी ही होती आजची कविता नारायण सुर्वेंची ही अत्यंत प्रसिद्ध अशी कविता कामगार ऐक्याचा एल्गार करणारी ही कविता आज एकूणातच कामगार चळवळीला त्यातूनही खास करून डाव्या चळवळीला या सगळ्याच चळवळींची जी काही वाताहत झालेली आहे हे, हे बघितल्यानंतर ह्या जुन्या कविता ऐकून पुन्हा एकदा आपण त्या काळात गेला असाल असं मला वाटतं फार काही बोलत नाही अशाच कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद